बैजिक राशी आणि त्यावरील क्रिया। नमस्कार मित्रांनो, आज आपण बैजिक राशी म्हणजे काय आणि त्यांचा उपयोग कसा करता येतो हे पाहणार आहोत, तसंच बैजिक राशीवरील क्रियाही अभ्यासणार आहोत। बैजिक राशी समजून घेण्याकरता सर्वप्रथम चल सहगुणक याबाबत जाणून घेऊ। यासाठी एक सोपं उदाहरण घेऊयात। समजा एका पेनची किंमत 10 रुपये, जर आपल्याला 2 पेन विकत घ्यायचे असतील तर किती रुपये द्यावे लागतील? एका पेनची किंमत 10 रुपये म्हणून 2 पेनची किंमत 10 × 2 = 20 रुपये, बरोबर ना? इथे आपण एकूण किंमत बरोबर एका पेनची किंमत गुणिले विकत घ्यावयाच्या पेनची संख्या हे सूत्र वापरलं। आपणास एका पेनची किंमत 10 रुपये हे माहिती आहे म्हणून आपण एकूण किमतीचं सूत्र वापरलं। एकूण किंमत बरोबर 10 × विकत घ्यावयाच्या पेनची संख्या। जर आपण 4 पेन घेतले तर एकूण किंमत 10 × 4 = 40 रुपये, तसंच 7 पेनची एकूण किंमत 10 × 7 = 70 रुपये। मित्रांनो, तुम्हाला एक लक्षात आलं असेल की वरील उदाहरणात आपण विकत घेतलेल्या पेनची वेगवेगळी संख्या सूत्रात घातली की तेवढे पेन विकत घेण्यासाठी एकूण किती रक्कम लागेल हे सांगू शकतो। याचा अर्थ असा की या सूत्रात पेनची संख्या आणि त्यांची एकूण किंमत या एकच स्थिर किमती नाहीत, वेगवेगळ्या संख्या तिथे येतात, यांना चल असं म्हणतात। यात विकत घेतलेल्या पेनची संख्या आणि त्यांची एकूण किंमत ही 2 चले आहेत। आपल्या मित्रांची नावं खूप मोठी असल्यास आपण त्यांना छोट्या नावानी किंवा टोपण नावानी बोलावतो। त्याचप्रमाणे जर आपण विकत घेतलेल्या पेनच्या संख्येस एक्स आणि त्यांच्या एकूण किमतीस वाय असं म्हणूया। यावरून आपण पुढील सूत्र मांडू शकतो सोप्या भाषेत, वाय बरोबर 10 × x किंवा वाय बरोबर 10x। या बैजिक राशीत 2 चले आहेत, एक्स आणि वाय। जर एखाद्या संख्येने चलाला गुणले तर त्या संख्येला त्या चलाचा सहगुणक असं म्हणतात। इथे आपण एक्सला 10 ने गुणलंय म्हणून 10 हा एक्सचा सहगुणक आहे। आता 10x ला एक पद असं म्हणतात। या समीकरणात डावीकडील वाय हे सुद्धा एक पद आहे। अशा पदांच्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार क्रिया म्हणजे बैजिक राशी होय। वाय बरोबर 10x या समीकरणातील वाय आणि 10x या बैजिक राशी असून यांच्यातील समानतेच्या संबंधामुळे समीकरण तयार होते। आता आणखी एक उदाहरण बघूयात। माझ्या घराजवळील दुकानातून काल मी प्रत्येकी 10 रुपये किमतीचे काही पेन आणि प्रत्येकी 40 रुपये किमतीच्या काही वह्या घेतल्या। यावरून मी नेमके किती पैसे खर्च केले हे कसं काढणार? जर मी 1 पेन आणि 1 वही घेतली तर 10 रुपये अधिक 40 रुपये बरोबर 50 रुपये खर्च केले। पण जर मी 2 पेन आणि 3 वह्या घेतल्या तर मी 2 × 10 + 3 × 40 = 20 + 120 = 140 रुपये खर्च केले। हेच आपण सूत्रांच्या स्वरूपात दाखवायचे म्हटले तर एकूण खर्च बरोबर पेनची एकूण किंमत अधिक वह्यांची एकूण किंमत। आता विकत घेतलेल्या पेनची किंमत म्हणजे एका पेनची किंमत गुणिले पेनची संख्या, त्याचप्रमाणे विकत घेतलेल्या वह्यांची एकूण किंमत म्हणजे एका वहीची किंमत गुणिले वह्यांची संख्या। म्हणून एकूण खर्च बरोबर 1 पेनची किंमत गुणिले विकत घेतलेल्या पेनची संख्या अधिक एका वहीची किंमत गुणिले विकत घेतलेल्या एकूण वह्यांची संख्या। हेच आपण एकूण खर्च बरोबर 10 × विकत घेतलेल्या पेनची संख्या अधिक 40 × विकत घेतलेल्या वह्यांची संख्या असंही मांडू शकतो। आता तुम्ही सांगू शकाल का यातील चल कोणते? वरील सूत्रात एकूण खर्चात विकत घेतलेले एकूण पेनची संख्या आणि विकत घेतलेल्या एकूण वह्यांची संख्या ही चले आहेत। मागील उदाहरणाप्रमाणे
विकत घेतलेल्या पेनच्या संख्येला एक्स व विकत घेतलेल्या वह्यांच्या संख्येला वाय असे लिहूया. एकूण खर्च बरोबर 10 गुणिले एक्स अधिक 40 गुणिले वाय, म्हणजेच एकूण खर्च बरोबर 10x अधिक 40y. 10x अधिक 40y या बैजिक राशीत 10x आणि 40y यात 10 व 40 हे अनुक्रमे x व y यांचे सहगुणक आहेत. लक्षात आलं ना? आता जर मी असं म्हटलं की काल माझ्या बहिणीने प्रत्येकी 12 रुपये 1 याप्रमाणे काही पेन व प्रत्येकी 35 रुपये यास 1 याप्रमाणे काही वह्या विकत घेतल्या, योगायोगाने तिन्ही घेतलेल्या पेनची संख्या व वह्यांची संख्या ही मी घेतलेल्या पेनच्या व वह्यांच्या संख्ये एवढीच होती, तर त्यांची किंमत काढण्याकरता आपण कोणतं तंत्र वापरू शकतो? मी खर्च केलेली एकूण रक्कम काढण्याकरता जे तंत्र वापरलं तेच तंत्र बहिणीने केलेला एकूण खर्च काढण्याकरता वापरावं लागेल. एका पेनची किंमत 12 रुपये व एका वहीची किंमत 35 रुपये असल्याने फक्त एक्स व वाय यांचे सहगुणक अनुक्रमे 12 आणि 35 असे घ्यावे लागते. म्हणून बहिणीने खर्च केलेली एकूण रक्कम 12x अधिक 35y अशी होईल. यावरून आम्ही दोघांनी खर्च केलेली एकूण रक्कम बरोबर मी खर्च केलेली एकूण रक्कम अधिक बहिणीने खर्च केलेली एकूण रक्कम बरोबर 10x अधिक 40y अधिक 12x अधिक 35y. मी घेतलेल्या पेनची संख्या व बहिणीने घेतलेल्या पेनची संख्या समान असल्याने आपण एक्स हेच चल दोन्हीकडे वापरलंय, हेच आपण वाय साठीही लागू करू. आता आम्ही दोघांनी केलेला एकूण खर्च बरोबर 10x अधिक 40y अधिक 12x अधिक 35y, हेच आपण 10x अधिक 12x अधिक 40y अधिक 35y किंवा 10 अधिक 12x अधिक 40 अधिक 35y असंही लिहू शकतो. यावरून आम्ही दोघांनी खर्च केलेली एकूण रक्कम बरोबर 22x अधिक 75y. येथे लक्षात घेऊया, आपण समान चलाच्या सहगुणकांचीच बेरीज केली आहे. आता दुसरं उदाहरण बघूया, हे तुम्ही सोडवायचंय. माझ्याकडे 10 सेंटीमीटर लांबी असलेला एक आयताकृती कागद आहे, त्याचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी हे आपल्याला माहिती आहे. यावरून आयताचं क्षेत्रफळ 10 गुणिले रुंदी. आयताची रुंदी माहीत नसल्याने त्यासाठी आपण a हे चल वापरूया. यावरून आयताचं क्षेत्रफळ 10 गुणिले a बरोबर 10a स्क्वेअर सेंटीमीटर. आता जर मी आयतातून 2 सेंटीमीटर लांबीचा तुकडा कापून घेतला तर उरलेल्या भागाचं क्षेत्रफळ किती असेल? आपण आयताची लांबी 2 सेंटीमीटरने कमी केली म्हणजे शिल्लक राहिलेल्या आयताची लांबी 10 - 2 बरोबर 8 सेंटीमीटर आणि आयताची रुंदी a असल्याने नवीन आयताचं क्षेत्रफळ बरोबर 8 * a बरोबर 8a स्क्वेअर सेंटीमीटर. हेच आपण मूळचा आयत आणि नवीन तयार झालेला आयत यांच्या क्षेत्रफळाच्या वजाबाकीच्या स्वरूपातही मिळवू शकतो. मूळच्या आयताचं क्षेत्रफळ वजा कापून उरलेल्या आयताचं क्षेत्रफळ बरोबर 10a - 2a बरोबर 8a. इथे a हे चल 10a आणि 2a या पदाचे समान चल आहे, म्हणून आपण यांच्या सहगुणकांची वजाबाकी केली. आता सरावासाठी खालील उदाहरणे सोडवा. 23x अधिक 17y बरोबर 4x, 2x अधिक 3 वजा x अधिक 2, 9x वजा 2x अधिक 5y.